महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पनवेलमध्ये जोरदार प्रतिसाद लाभत आहे. या योजनेसाठी पनवेलमधून तब्बल 1,05,000 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. यापैकी जवळपास 1,04,000 पेक्षा अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पनवेलमधील 1,000 महिलांना मिळाला आहे. त्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत. पनवेल तालुक्यात आणि पनवेल महानगरपालिका हद्दीतील एकूण 1,05,911 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यापैकी 1,04,36 अर्ज अप्रूव्ह करण्यात आले आहेत, तर 4,268 अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. यात चुकीचे नाव, कागदपत्र कमी असणे किंवा बँक खाते व्यवस्थित न टाकल्यामुळे हे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात रिजेक्ट करण्यात आले आहेत. ते पुन्हा नव्याने भरता येऊ शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसलेल्या 205 महिलांचे अर्ज कायमस्वरूपी बाद करण्यात आले आहेत. तर शासनाकडून आजपर्यंत 96,253 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी तात्काळ अर्ज करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.